तिघांवरही बंधनकारक असेल. पण तुम्ही एका बाजूला नवाब मलिक यांचा विरोध करता, ते त्यांना समर्थन करणार नाही, पण तुमचेच मित्रपक्ष त्यांना ए बी फॉर्म देतं, उमेदवारी देतं, ह्याला तुमचा विरोध आहे, तुम्ही प्रचार करत नाही, पण ह्याला तुम्ही कसं पाहता, कसं उत्तर द्याल? नाही, हे चुकीचंच आहे, कारण आम्ही अतिशय स्पष्टपणे आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितली होती की नवाब मलिक यांना आपण अधिकृत उमेदवारी तुमची देऊ नका, महायुतीमध्ये हे चांगल्या प्रकारे घेतलं जाणार नाही. तरी देखील त्यांनी ती उमेदवारी दिली, त्याच्यासमोर शिवसेनेचा कॅन्डिडेट आम्ही टाकला. आम्ही शिवसेनेचं काम करू, भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांचं काम करणार नाही. पण मग हे अजितदादांना सांगू शकले असतात तुम्ही? नाही, मी सांगितलं होतं, तरी त्यांनी का निर्णय घेतला हे तेच सांगू शकतील. पण ह्यामुळेच तुमच्या विरुद्ध विरोधक म्हणतात की तुमचं हिंदुत्व खोटं आहे, विनिबिलिटी हा क्रायटेरिया आहे, नवाब मलिकलाही तिकीट दिली आहे. म्हणून तर उद्धव ठाकरे म्हणतात ना की आमचं हिंदुत्व ज्या प्रकारे आम्ही जपून ठेवलं किंवा पुढे नेतोय, हे आमचं बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व आहे, भाजप फक्त राजकारण करते हिंदुत्वचं. सय की बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व हे कधीच हरवलं, आता त्यांना अबू आझमी हिंदुत्व शिकवतात, आता त्यांना समाजवादी पार्टी हिंदुत्व शिकवते. म्हणूनच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लिहिण्याची त्यांना लाज वाटायला लागली आणि ते जनाब बाळासाहेब ठाकरे लिहायला लागले. म्हणजे मतांच्या लाचारी करता शेवटी हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व याचा अर्थ एखाद्या समुदायाला विरोध करणं नाही आहे. हिंदुत्वाचा अर्थ या देशामध्ये फक्त हिंदूंनी राहिलं पाहिजे हा नाही आहे. हिंदुत्वाचा अर्थ हा आहे की हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे, हिंदुत्व म्हणजे जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. हे जे अपीजमेंट ऑफ नन आहे हे तत्व ते विसरले आणि तेही मतांच्या लांगूल चालनाकरता सर्व प्रकारचे जे तत्व आहेत, अर्बन नक्षल आहेत, या ठिकाणी देशविरोधी लोक आहेत, अशा सगळ्या लोकांची मदत घेऊन त्या निवडणुका लढायला लागले. त्यांचं हिंदुत्व संपलेलं आहे.